तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या गीता स्ट्रीम किचन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। तर आज आपण केल्याचे वेफर्स बनवणार आहोत। तर इथे मी केली घेतलेले आहेत, इथे मी कच्ची केली घेतलेले आहेत। केल्याचे वेफर्स बनवण्यासाठी आपल्याला कच्ची केली लागतात, कारण त्यानेच वेफर्स खूप छान तयार होतात। तर इथे मी कच्ची केली घेतलेली आहेत, इथे मी अर्धा डझन केली घेतलेल्या आहेत। तर इथे आधी मी हा पूर्ण केला सोलून घेते। तर इथे सर्व केले मी अशी सोलून घेते आहे। तर इथे तुम्ही बघू शकता केला पूर्ण कच्चा आहे आणि त्याची सालसुद्धा निघताना खूप टाईम लागतो आहे। तर इथे केला सोलून झालेला आहे। तर इथे मी केल्याचे वेफर्स बनवण्यासाठी इथे मी किसणे घेतलेले आहे। तर इकडे तेल छान गरम झालेलं आहे आणि आता मी त्याच्यावरती केल्याचे छोटे 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 असे पार्ट करू, म्हणजे किसणीवरती त्याला स्लाइड करून मी त्याचे पार्ट पाडून घेतलेले आहेत। तरी तुम्ही बघू शकता तेल छान गरम झालेलं आहे आणि एकदम छोटे छोट्या शेपमध्ये छान केल्याचे वेफर्स जसे असतात तसे छान छोटे छोट्या साईजमध्ये केल्या छान तेलामध्ये पडलेलं आहे। तर तिकडे केल्याचे वेफर्स छान कुरकुरीत फ्राय होईपर्यंत इकडे आपण मीठ आणि हळदीचं पाणी बनवूयात। तर इथे मी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि थोडी किंचित हळद घेतलेली आहे। तुम्हाला जर हळद नको असेल तर तुम्ही हळद अवॉइड करू शकता। तर इथे आता मीठ आणि हळद घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडं पाणी ओतलेलं आहे आणि पाणी ओतून आपल्याला ते छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर पाणी ओतून झाल्यानंतर आपल्याला हळद आणि मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही किती केल्याचे वेफर्स बनवणार आहात त्या क्वांटिटीनुसार तुम्ही मीठ आणि हळदीचं पाणी तयार करून घेऊ शकता। तर इथे मीठ आणि हळदीचं पाणी तयार झालेलं आहे आणि आपल्याला ते केल्याचे वेफर्स छान कुरकुरीत झाल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये ते पाणी ओतायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता की केल्याला छान कलर आलेला आहे आणि खूप छान क्रिस्पी कुरकुरीत असे ते छान फ्राय झालेले आहेत। तर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जे पाणी तयार करून घेतलेलं आहे हळद आणि मिठाचं, ते अर्धा चमचा पाणी मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। पाणी आपल्याला जास्त ओतायचं नाही आहे, कारण त्याच्यामध्ये मीठसुद्धा ॲड असतं आणि तुम्ही जर जास्त तो पाणी ह्याच्यामध्ये ॲड केलं तर केल्याचे वेफर्स खार होऊ शकतात। सो तुम्ही किती केल्याचे वेफर्स बनवणार आहात त्यानुसार तुम्ही पाणी घेऊ शकता। तर इथे तुम्ही बघू शकता की आपले केल्याचे वेफर्स छान कुरकुरीत क्रिस्पी असे केल्याचे वेफर्स तयार झालेले आहेत आणि इथे मी सर्व केल्याचे वेफर्स तयार करून घेतलेले आहेत। सेम आपल्याला जसे मार्केटमध्ये मिळतात सेम एक्झॅक्टली सेम तसेच झाले होते। तर इथे मी तुम्हाला आवाज दाखवते आणि तुम्ही बघू शकता की खूप छान क्रिस्पी कुरकुरीत असे केल्याचे वेफर्स तयार झालेले आहेत। तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने केल्याचे वेफर्स नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही केलेल्या केल्याचे वेफर्ससुद्धा परफेक्ट होतील। तुम्ही फक्त अशा पद्धतीने केल्याचे वेफर्स नक्की ट्राय करून बघा। तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।